मनोजी पवार सर आणि स्क्वेअर लेग अंपायर मिस्टर खुशाल थले सर मैदानामध्ये जाताना बघायला मिळत आहेत. आणि आमचे साथी स्कोरर स्वप्नील म्हात्रे सर आणि क्रिक हिरोज ॲप अपडेट करता या ठिकाणी सचिन सर बघायला मिळत आहेत. कॅमेऱ्यावर मन आणि विथ नीरज या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पहिलाच चेंडू बाबा भोसले सर सलामीचे स्ट्रायकर गोलंदाज आहेत. पहिलीच डॉट डिलिव्हरी गुरु लायन्स कडून खेळताना ज्या फलंदाजाने समोर दिसणाऱ्या हॉस्टेलवरून छक्के मारलेत तो फलंदाज क्रीजवरती आहेत. नक्कीच आत्मविश्वास दुणावला असेल, बळावला असेल, जुना इतिहास आठवला असेल. कित्येक सामने ज्या फलंदाजाने एक हाती मॅच जिंकून दिल्यात आपल्या संघाला. डावखोऱ्या हाताचे शैलीदार फलंदाज या वेळेला प्रश्न विचारला गेलाय कांगणे सरांना आणि कांगणे सर झालेत निरुत्तर. चांगली गोलंदाजी. दुसरा चेंडू डॉट डिलिव्हरी येतोय. दोन चेंडू डॉट डिलिव्हरी, चार चेंडूंचा खेळ शिल्लक. हौसलो के तर्कश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. उस उम्मीद पर खरे उतरते हुए कमालीचा स्ट्रोक येतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. जबरदस्त हिट अनिलजी कांगणे सरांच्या बॅट मधून निघतोय आणि ज्याच्यासाठी ओळखले जात आहेत अनिलजी कांगणे सर. ताबडतोड बल्लेबाजी. कित्येक वेळा एकाच टीम मधून खेळले गेलेत दोन्ही खेळाडू, मात्र या वेळेस अनिल कांगरे सरांना दोन चेंडू डॉट डिलिव्हरी नंतर तिसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू सरळ निघून जातोय सहा धावांसाठी. श्री गणेशा. धावाची सुरुवात षटकाराने होते. दरम्यान ट्रिपल बी 777 नंबरची जर्सी घालून बाबा भोसले सर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्गवरती. यॉर्कर लेनचा चेंडू. दरम्यान पंचांचा इशारा येतोय डाऊन द लेग साईड. व्हाईटचा इशारा एका वांतरधाव खात्यामध्ये जोडली जाते. सात धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे किशोर मोवळे सर बघायला मिळत आहेत सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. शॉर्टम लेंथचा चेंडू. बॅटची हलकीशी एज. क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि ही चेंडू फेक जर सटीक विकेटांवरती आदळली असती तर नक्कीच विष्णू सरांना परतावं लागलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाहीत. धावसंख्या पुढे सरकते. आठ धावा, एक षटकार, एक सिंगल आणि एक वाईड डिलिव्हरी अशा टोटल आठ धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण केले गेले. रन आउटची संधी आहे आणि या वेळेस थोडीशी हडबडाहट झाली. नॉट आउटचा इशारा येतोय. फक्त एक सिंगल डॉट डिलिव्हरी, माफ करा, डॉट डिलिव्हरी आली. लास्ट बॉल पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू. पोचले सर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्ग होते. शॉर्टम लेनचा चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये फिरवलाय चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत दोन धावा पळून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या दोन धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकते. दहा धावा बिनबाद दहा. चांगली धावसंख्या. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया नवीन गोलंदाज कोण येतो.
गोलंदाजी मार्क वरती, अनिल जी कांगणे सर डावखुऱ्या हाताची शैलीदार ताबडतोड बल्लेबाज मैदानाच्या आत मध्ये आहेत आणि विष्णू सर त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत। जिथे सिंगल तिथे सिंगल टाकतात, जिथे डबल येते तिथे रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून चांगल्या धावा पळून काढतात आणि खराब चेंडूचा स्वेर चेंडूचा खरपूस समाचार घेतात। त्याचा एक जबरदस्त फटका आपण तिसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार कांगणे सरांच्या बॅटमधून बघायला मिळाला। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 13 रवी सर, रवी सर आले 13 नंबरची जर्सी घालून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील लावखुऱ्या हाताचे शैलीदार फलंदाज अनिलजी कांगणे सरांकरिता। लेफ्ट राइट हैंड कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार सतर्कता दाखवावी लागते आणि स्ट्राइक्स रोटेट झाली की पुनः एकदा क्षेत्ररक्षण नामध्ये बदल करावा लागतो। बघूया रवी सर पहिल्यांदाच षटक हाताळताना बघायला मिळतात। समोर आहेत कांगणे सर, चांगली चेंडू फेक म्हणावी लागेल लाइन टू लाइन या ठिकाणी ऑफस्टंपच्या दिशेने, कारण त्यांना देखील माहिती आहे की या फलंदाजाचा मिडलला किंवा बॉडीवरती एखादा चेंडू गेला तर नक्कीच मोठा फटका कन्वर्ट ते करतील। तेवढी कॅपॅसिटी तेवढी ॲबिलिटी तेवढी क्षमता त्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे। आता मात्र विष्णू सर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। टोटल 11 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत। शॉर्ट आर्म लेंथचा चेंडू आडव्या पट्ट्यात भिरकवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, मात्र जोपर्यंत बॉलवर पोहोचतील तोपर्यंत दोन धावा पळून काढल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, नाही, थांबवलं गेलंय आणि या दोन धावेने धावसंख्येत भर 13 धावा, कुठलीही विकेट अजून गमावलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याकडे विकेट आहेत आणि त्याचाच या ठिकाणी फायदा करतायत दोन्ही फलंदाज, कारण विकेट गेली तरी बेहतर, आपल्याला धावा जमवायचे आहेत। आता मात्र जोर का फटका मारण्याचा प्रयत्न, कुठलाही संपर्क झाला नाही बॅटचा आणि बॉलचा आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडूफेक, चांगली गोलंदाजी रवी सरांच्या माध्यमातून। धावसंख्या स्थिरावलेली 13 धावा, पुढील चेंडू चांगला फटका येतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी विशाल सरांकडून देखील चूक होते। एक मोठे दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहेत, मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इथे कुठेतरी एखादा चांग कठीण झेल सोप्या रीतीने टिपला जातो, एखादा सोपा झेल सांडला जातो आणि त्याच्यामुळे हा अनिश्चिततेचा खेळ आहे। दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचे शैलीदार फलंदाज क्रीजवरती आहेत आणि रवी सरांसमोर एक मोठं आव्हान आहे। बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी होते त्यांच्याकडून। लाइन टू लाइन बॅटची येज घेत चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरकते 18 धावा। यावेळेस वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, मात्र तेवढेच फलंदाज हुशार, त्यांनी गोलंदाजाची या शैलीला ओळखलं आणि हलकेच एज लावू दिली आणि चेंडू गेला सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकारासाठी। पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा फेवरेट झोन आहे आदरणीय अनिलजी कांगणे सरांचा आणि त्या झोनमध्ये अनिलजी कांगणे सरांसारख्या खतरनाक फलंदाजाला जर आपण संधी दिली तर मोठा फटका या ठिकाणी कन्वर्ट होऊ शकतो। वाईट नंतर फुल टॉस डिलिव्हरी, नो बॉलचा इशारा येतो की नाही बघूया, आलेला आहे। पुन्हा एकदा स्वेअर चेंडू फेक रवी सरांच्या माध्यमातून, नो बॉलचा इशारा येतो, एक एक्स्ट्रा चेंडू अजून टाकावा लागेल या षटकामध्ये। एक धाव बाईच्या स्वरूपात आणि एक नो बॉलची आहे, अशा दोन धावा स्कोरवरती लागल्या जातात। 21 धावा टोटल स्कोर ऑन दी स्कोरबोर्ड वरती बघायला मिळतोय। मनसुबे साफ या ठिकाणी बघायला मिळत आहेत अनिलजी कांगणे सरांकडून, चांगल्या पद्धतीची फलंदाजी अद्याप। रवी सर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत
फुल टॉस चा इशारा येतोय, डाउन द स्टम्प्स, यावेळेस चांगली चेंडू फेक म्हणावं लागेल, निर्धाव चेंडू फेक आणि षटकाची समाप्ती होते, षटक संपतंय सर। आय सर पहिले पास झालेले शेवटचा बॉल वाईड, नंतर परत नो आणि हा डॉट, सहा झाले 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 सहा झाले पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा, तिसऱ्या चेंडू डॉट डिलिव्हरी, चौथ्या चेंडूवरती एक धाव, पाचव्या चेंडूवरती चौकार, सहावा चेंडू वाईड, पुन्हा नो बॉल, आणि आठवा चेंडू जेव्हा टाकला गेला तेव्हा डॉट डिलिव्हरी। षटक षटकाची सांगता होते, क्रिक हिरोज ॲप, ॲडाटाईम स्कोरबुक आणि यूट्यूब अपडेट। पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडू विशाल महाले सर पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत, लाईन टू लाईन गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आणि खूप दांडगा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा त्यांचा, आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेयर्स देखील ते आहेत, कित्येक वेळा TPLच्या या पाचव्या चौथ्या पर्वापर्यंत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला, हे पाचवं पर्व आहे दरम्यान। विशाल सर पुण्याचे एकदा सज्ज, शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू, थोडासा हलकेसा यश येते वळवण्यामध्ये आणि बोट फिरवली जाते चेंडूवरती, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि दोन चेंडू अद्याप निर्धाव टाकले गेलेत। आता यश येतंय, चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जातोय, क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक धाव, चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी पेश केला गेलाय आणि एकच धावेवरती समाधान, धावसंख्या पुढे सरकते एक धावेने 22 धावा। पहिल्या दोन डॉट चेंडूनंतर एक सिंगलमध्ये कन्वर्ट केले गेले आणि अशा टोटल 22 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत। तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, विशाल महाले सर टिचून गोलंदाजी या ठिकाणी करत आहेत, पुन्हा एकदा विष्णू राऊत सर आलेत क्रीजवरती, बघूया कशा पद्धतीची ते फलंदाजी करत आहेत। शॉर्टम लेनचा चेंडू, या ठिकाणी संधी जरूर होती आणि जाऊ दिलंय पाठीमागे, मिसफील्ड या ठिकाणी बघायला मिळते थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चेंडू निघून जातोय पाठीमागे चौकारासाठी, 26 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत। अद्याप सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की यावेळेस चेंडू फील्ड करता आला नाही आणि निघून गेला पाठीमागे चौकारासाठी। पुढील चेंडू, बॅट्स आणि बॉलचा एक सटीक कनेक्शन झालं नाही हवेमध्ये, चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये पडतोय, स्वतःच गोलंदाज चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत दोन धावा पडून काढल्यात।
28 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. चांगल्या धावा या ठिकाणी जमवायला घेतल्या. अद्याप 10 ची सरासरी आपल्याला बघायला मिळतो. शॉर्ट रनचा इशारा देखील येतोय. एक धाव नक्कीच या ठिकाणी कमी केली जाईल. 27 धावा कमालीचे लक्ष्य दोन्ही पंचांचं या ठिकाणी बघायला मिळतंय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने एक चांगलं कनेक्शन. जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत दोन धावा पळून काढण्यामध्ये यश आलंय पंचाकडे. दाद जरूर मागितली होती मात्र नाबाद घोषित केलंय. षटकाची सांगता होते या ठिकाणी. षटक क्रमांक 3 29 धावा लॉस ऑफ 0 विकेट्स 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया गोलंदाजी मार्कवरती कोणाचं पाचारण केलं जात आहे. आणि मला वाटतं योगेश पवार सर येत आहेत. योगेश पवार सर रडार मध्ये चेंडू आणि उडवून दिलाय सरळ चेंडूला षटकारासाठी. जबरदस्त हिट या ठिकाणी बघायला मिळतोय. कांगणे सर बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच कालावधीनंतर रंगात येताना या ठिकाणी बघतायत. रंग उधळून या ठिकाणी जबरदस्त कमालीची फलंदाजी. वैयक्तिक 20 धावा या ठिकाणी अनिलजी कांगणे सरांच्या बॅट मधून आल्यात. ज्यामध्ये दोन खणखणीत षटकार देखील आहेत. योगेश पवार सर तेवढेच हुशार गोलंदाज देखील आहेत. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. सोडून दिलं युजव्या अष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. यावेळेस वाईटचा इशारा येतोय. 36 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पवार सर पुन्हा एकदा सज्ज. वन बाऊनचा इशारा देखील केला जातोय. डॉट डिलिव्हरी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की पहिल्या चेंडूवर जरी एक खणखणीचा षटकार बघायला मिळाला मात्र योगेश सर तेवढेच हुशार आहेत आणि यावेळेस डॉट डिलिव्हरी. धावा खर्च होत आहेत अध्याप 7 या षटक क्रमांक 4 मध्ये. पण एकदा डॉट डिलिव्हरीचा इशारा वाईटचा इशारा लेग अंपायर्स कडून आलाय. यावेळेस कमी उंचीचा चेंडू. क्षेत्ररक्षण होते की नाही आणि या वेळेस मिसफील्ड. चौकारासाठी चेंडू निघून जातो. आणि 41 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. थोडेसे नाखुश असतील योगेश पवार सर की अजून कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस संधी जरूर होती. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अनिलजी कांगडे सर सलामीचे फलंदाज अजूनही क्रीजवरती आहेत. पुढील चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू. यावेळेस डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. हेलिकॉप्टर उडवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता मात्र संपर्क त्या पद्धतीचा झाला नाही. विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस दोन्ही चेंडू खाली राहिलेत. कमी उंची घेतले असलेले हे चेंडू आणि षटकाची सांगता होते या ठिकाणी. षटक क्रमांक 4 संपतंय. एक बॉल आहे एक बॉल आहे एक बॉल आहे एक बॉल. पाच चेंडू टाकून झालेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश पवार सर सुरेख चेंडू फेक. एक खणखणीत षटकार त्यानंतर एक चौकार आला. दोन वाईड देखील आले गेले होते मात्र त्याच्यानंतर कमालीचं षटक हाताळलं गेलं या ठिकाणी. षटकाची सांगता होते. 41 धावा
या ठिकाणी जमवल्यात। सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 41 धावा। विशाल महालेसर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती। पेनल्टी, चार बाहेर, बरोबर पॅनलाइज केलं गेलंय या ठिकाणी। आता मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये एक प्लेयर आतमध्ये येईल। निर्धारित वेळेच्या जास्त अवधी या ठिकाणी झाला, दरम्यान अनिल कांगणे सर रिटायर्ड झालेत। वेगवान चेंडू फेक केली गेली होती, विष्णू सर चांगला फटका आहे त्यांच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण देखील कमालीचे केले गेले आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक धाव, एक धावे स्कोरबोर्डवरती लागले आहेत। 42 धावा। आदरणीय संतोषजी थोरात सर मैदानाच्या आतमध्ये। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि यांची फलंदाजी ओझर प्रीमियर लीग मध्ये मी अनुभवली होती। तरुणांना ही लाजवेल अशी त्यांची फलंदाजी असते, चांगले ऑलराउंडर, युवा जे आहेत 20 वर्षाच्या आसपासचे, 22 वर्षाचे, त्यांना देखील त्यांचा खेळ लाजवेल अशा पद्धतीचा त्यांचा खेळ असतो। विशाल सल पुन्हा एकदा तयार, यावेळेस रिवर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यावेळेस चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि गडी बाद। वैभव व्यवहार सर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज विशाल महाले सरांकडे, महाले सरांना आलंय जर विकेट घेतली तर। दरम्यान चौकार मिळतो या ठिकाणी, निघून जात आहे जे 4 धावेसाठी हा चेंडू। प्रयत्न जरूर केले गेले होते मात्र अपयश आलंय, चौकाराने धावसंख्येत भर। 47 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत। पुढील चेंडू, आता मात्र कमालीचे षटक हाताळलं जात आहे, क्रीज मध्ये चेंडूला लँड करण्यामध्ये यश येत आहे गोलंदाज विशाल महाले सरांना। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, स्कोरवरती लागल्यात 47 धावा। बघूया 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कशा पद्धतीची फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी स्टंपवरती चेंडू आदळला गेलाय आणि बाबा भोसले सर धावबाद होऊन परत आहेत। कालच्या दिवसामध्ये देखील अशाच पद्धतीने ते बाद झाले होते, माफ करा बाबा चौहान यावेळेस बाद झालेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अखेरचा चेंडू शिल्लक आहे। येलवे सर आलेत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये। चांगला फटका मात्र कनेक्शन त्या पद्धतीचा नाही, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि गडी बाद। एकच धाव,
टोटल धावा स्कोरवरती लागल्यात 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष आहे। आता आउट झाले ते संतोष थोरात सर मायक्रोफोन वरती देखील बदल करूयात आपण। पहिला चेंडू आतापर्यंत फेकून झाला, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला जाऊन पंच केला गेले। पॉइंट डिजर मध्ये आपण पाहू शकतोय या वेळेला एक धाव जोडली जाईल, 7 धावा धावपळ कवरती जाऊन पोहोचल्या। 49 धावांचं एक मोठं टार्गेट समोर ठेवलं गेले 36-30 चेंडू वरती। परंतु एका साईडला गोल्डन वॉरियर्स टीमला जर विजय व्हायचं असेल ना, तर या वेळेला कन्सिस्टन्सी आणि क्लेवर माइंड तुमची हुशारी खूप चांगल्या पद्धतीने दर्शवावी लागेल। स्ट्राइक एंडला योगेश पवार आणि षटकातील पुढच्या चेंडू पुढील चेंडू इथे देखील त्याच रिजन मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय। एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक जे आहे ना ते मात्र या वेळेला कन्वर्ट केले जाते। महत्वपूर्ण षटक या ठिकाणी कृष्णा सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय, रॅटम ओव्हर द विकेटच्या माध्यमातून। या वेळेला पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात, त्यांनी अप्रतिम चेंडूला कलेक्ट केलं गेलंय। विकेटचं पतन, फलंदाज गॉन। पहिल्या चेंडूवरती षटकाराला होता, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं गेलं कृष्णा सरांच्या माध्यमातून अप्रतिम, आणि सामन्यामध्ये देखील आता ट्विस्ट निर्माण केलं गेलंय। चेंडू फेकून आतापर्यंत 5 झाले, त्यानंतर धावफुलकती 9 धावा, 1 विकेट देखील पडली गेली। अजूनही शेवटचा चेंडू वसंत सरांच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू त्याने टिपला गेला आणि यावेळेला विकेटचं पतन। पहिला फलंदाज तंबूच्या असणारा योगेश पवार असताना आपण पाहतोय ते मात्र परतले गेलेत बॅक टू डगआउट। नवीन फलंदाज अशोक खांजोडे सरांना आपण पाहतोय आणि तत्पूर्वी या वेळेला जरूर पहिले षटक कम्प्लीट केले गेले। धावफुलकरती 9 धावा पाहायला मिळतात, 1 विकेट देखील आली, त्यानंतर सरळ गोलंदाजी अंतिमच्या क्षणामध्ये करण्यात आली कृष्ण सरांच्या माध्यमातून। आता 24 चेंडू आणि अजूनही बनवायचे आहेत त्या 40 धावा। वैभवजी व्यवहार यांच्या माध्यमातून विशाल महाले सरांना पारितोषिक आलंय, जर चौकार मारला तर 100 रुपयांचं पारितोषिक आणि षटकार मारला तर पारितोषिक आलंय 500 रुपयांचं पारितोषिक। प्रति चौकार आणि प्रति षटकारासाठी हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय विशाल महाले सरांसाठी। वैभवजी व्यवहार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय। संतोष थोरात सरांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। आज फलंदाजी मध्ये त्या पद्धतीने कार्य संपन्न केलं नाही, परंतु गोलंदाजी पहिला चेंडू डिफेन्सिव्ह रोल अदा केला गेलाय। पहिली धावसंख्या अप्रतिम बढवली गेली, कन्सिस्टन्सी आणि सुंदर क्रिकेट, फक्त डिफेन्स आणि त्यानंतर एक धाव समोर आपण पाहू शकतो। विशाल महाले सरांना ज्या पद्धतीने जरूर एक चांगले फलंदाज आहेत, पहिल्या चेंडू ती षटकार देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता। त्यानंतर अशोक खांजोडे सर नवीन बॅटर आहेत आणि सपोर्टिंग रोल अदा करावा लागेल, मात्र या वेळेला आक्रमक रवैया त्यांनी दाखवला गेलाय। एक्सा कवरी जनला समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडू जरूर कॅरी केले गेले नाही, अन्यथा या वेळेला जरूर विकेटचे चान्से देखील निर्माण झाले होते, परंतु फटका अप्रतिम जरूर या वेळेला पाहायला मिळतोय।
दोन इचकी सिंगल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। टीचर प्रीमियर लीग जव्हार 2023 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय। पुढच्या एकदा या वेळेला सुंदर पद्धतीने चिडला जरी पुश केले गेले, एक धाव आपण पाहतोय याही वेळेला पाहायला मिळते। मॅच मध्ये जर आपण पाहिल्यानंतर आतापर्यंत खूप चांगलं कर्तृत्व साध्य केलं गेलं होतं ते दोन्ही टीमने, खास करून अनिल कांगणे सरांची फलंदाजी या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली। परंतु अजूनही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचं जे टार्गेट समोर ठेवलं गेलं ते टार्गेट अचीव करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा। 12 वरती स्कोर थांबला गेलाय। 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकून झाले, त्यानंतर अजूनही जरूर जे 2 चेंडू शिल्लक आहेत ना कमबॅक करावं लागेल। संतोष थोरात सरांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली, या वेळेला चेंडू उडवला गेलाय। मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, समोर क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत केवळ एक धाव, एकच धाव इथे देखील पाहायला मिळते। काय सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण मैदानाच्या आतमध्ये आपण इथे देखील पाहतोय। सामन्यावरती पकड मजबूत जर करायची असेल ना तर प्रत्येक चेंडूला योग्य पद्धतीने खेळावं लागेल। आतापर्यंत तसं काही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। या षटकामध्ये देखील 5 चेंडू फेकून झाले, त्यानंतर धावफलक 13 या आकड्यावरती थांबला गेलाय। स्टेप आउट केलं गेलं होतं, पॉपिंग स्क्रीनचा वापर करत हलकसा पुढे आला होता, त्यानंतर थोडस ऑफस्टंपच्या लाईन वरती देखील चेंडू आपण पाहिला। गोलंदाज चतुरेने गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 आता कंप्लीट केले गेले। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय। तो या वेळेला 13 धावा 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये। 18 चेंडू 36 धावा, मॅच इथून जर गडबड करायची असेल तर 12 सरासरीने या धावा बनवावे लागतील। इम्पॉर्टंट मॅच आहे, या इम्पॉर्टंट मॅच वरती एक जबरदस्त कार्य संपन्न करावं लागेल। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, बाबा चव्हाण सर रॅटम ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करतील। समोर जर आपण पाहिले तर जरूर अशोक खानजोडे सर आणि त्यानंतर त्यांच्या साथीला विशाल महाले सर, आणि खास करून विशाल महाले सरांवरती पारितोषिक लागले गेले प्रति चौकरण प्रति षटकरांसाठी। रॅटम ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी ऑन साइडला, पुण्याची एकदा बॅकवर्ड स्पेअर लेग रिझन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे। पुढील मॅच या वेळेला टॉस केला जाईल, जव्हार स्पार्टन आणि साई वॉरियर्स असा पुढील सामना। चला दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी पोहोचायचंय। जव्हार स्पार्टन टीम कॅप्टन उपस्थित आहेत। आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर पहिल्या क्रमांकाचे जे चषक आहे ट्रॉफी जी आहे त्याचे स्पॉन्सर बाय या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत। सन्माननीय रोहित जाधव सर या ठिकाणी उपस्थित झालेत, वेलकम, हार्दिक स्वागत। आणि नेक्स्ट मॅच जव्हार स्पार्टन आणि त्यांच्या विपक्ष साई वॉरियर्स असा सामना आपण पाहणार आहोत। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण पोहोचायचे टॉस साठी। तत्पूर्वी 2 चेंडू या षटकामध्ये फेकून झालेत, 2 धावा। पुढील चेंडू याही वेळेला सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी, क्या बात आहे। बाबा चव्हाण सरांच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त कमबॅक केले गेले, कारण हलकसं प्रेशर निर्माण केलं जाते त्या आता गोल्डन वॉरियर्सच्या टीम वरती। ओहो पुण्याच्या एकदा ऑफस्टंपच्या लाईन वरती चेंडू आणि त्यानंतर काय घडलंय, काय घडलंय, विशाल महाले सर एक आक्रमक रवैया, आक्रमकतेची कास धरणारे फलंदाज रन आउटच्या माध्यमातून सॅक्रिफाईस केलं गेलंय आणि या वेळेला म्हणावं लागेल की स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाडी मारून घेतले की काय। वाईडचा इशारा देखील आहे आणि त्यानंतर विकेटचं पतन देखील आपण पाहतोय। नवीन फलंदाज किशोर मोळी सरांना आपण पाहतोय, ज्या वेळेला जरूर अप्रतिम लेंथ लाईन वरती
बाबा चव्हाण सरांच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहतोय, डॉट डिलिव्हरी आली आणि त्यानंतर 16 या आकड्यावरती आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय। शेवटची अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धाव फलक या वेळेला जरूर अपडेट करावं लागेल, चांगल्या पद्धतीने स्कोरला बिल्ड करावं लागेल, मात्र त्या पद्धतीने या वेळेला पाहायला मिळत नाही। म्हणतात ना की तुम्हाला एका चांगल्या स्कोर पर्यंत जायचं असेल तर तुमचं फाउंडेशन हे चांगलं असायला हवं, तुमचं बेसिक किती महत्त्वाचं आहे ना ते मात्र या वेळेला दर्शवतोय। परंतु तसं काही चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही। या वेळेला कट शॉट फटका चांगला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चेंडू सरण निघून गेला तो सीमारेषा पलीकडे अखेरच्या चेंडूवरती। या वेळेला 4 धावांनी तदनंतर धाव फलक जे आहे ना ते मात्र जाऊन पोहोचले। 20 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचले। षटक देखील कम्प्लीट झालंय, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला। धाव फलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय। साई वॉरियर्स या संघाने टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी स्वीकारली गेलेली आहे। जफार स्पार्टन टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचे। 12 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या अजूनही 29 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता। संतोष थोरात सरांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती। पहिला चेंडू सुंदर पद्धतीने फक्त दिशा दिली गेली, त्यानंतर एक धाव दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न केला गेलाय आणि याही वेळेला जरूर रनआउटची संधी निर्माण झाली होती, त्यानंतर चेंडूला कलेक्ट केले गेले नाही आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पार मिळत आहेत। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे। हृदयाची धडधड अजूनही थोडीशी गतीमध्ये वाढली जाईल कारण सामना त्या लेवलवरती आता आपण पाहतोय। येणारे 11 चेंडू अजूनही 28 धावांची आवश्यकता। मॅग्निफिसंट मॅच या वेळेला आपण पाहतोय। गतिमान व्हावं लागेल, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल कारण म्हणतात ना की विजयासाठी नेहमीच तुमची वाटचाल योग्य पद्धतीने असायला हवी। समोर येणारी अडचण, समोर येणारी काटेरी प्रवास हा तुम्हाला सारू मात पुढे येणं खूप आवश्यकतेचं आहे आणि ते क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला साध्य करावं लागतंय। अडचणीचा सामना अर्थातच क्रिकेट मॅच आणि नेहमीच संघर्षपूर्ण खेळी हे पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून। पुढील चेंडू याही वेळेला जोर बॅकवर्डला जाऊन पंच केला गेलाय। लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय। समोर एक धाव बाबा चव्हाण सर स्वतः जरूर या मॅच मध्ये ज्या पद्धतीने जरूर एक जबरदस्त क्रियाक्षम असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। फलंदाजी आणि गोलंदाजी अष्टपैलू म्हणून आपण त्यांना पाहतोय। तत्पूर्वी 2 चेंडू 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत। पुढील चेंडू सब मरिंग डिलिव्हरी, क्या बात है, अफलातून गोलंदाजीचे प्रत्यक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। संतोष थोरात सरांकडनं नेहमीच मैदानाच्या आतमध्ये जर आपण थोरात सरांना पाहिलं तर खूप आक्रमक पाहायला मिळत आहेत। कुठल्याही क्षणामध्ये एफर्ट देण्याचं कार्य हे त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण पाहतो आणि त्याच कारणामुळे फिल्डिंग साईड ही संतोष थोरात सरांची अप्रतिम पाहायला मिळते। या वेळेला 2 चेंडू सलग डॉट, क्या बात है। समोर अजय जरूर अशोक खांजोडे सरांवरती थोडस प्रेशर आता निर्माण केले गेले। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। धावफलकावरती स्कोर थांबला गेलाय तो केवळ 23 धावा। 26 धावा अजूनही बनवायचे आहेत। पुण्याच्या एकदा एक्स्ट्रा कव्हरी झाला, चेंडू ट्रॅव्हल करतोय समोर क्षेत्ररक्षकाला आहे। कव्हर ड्राईव्ह अप्रतिम आहे परंतु केवळ एक धाव। इथे देखील आपण पाहतोय येणारे 7 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 25 धावा। मुश्किल बनत चाललंय यावेळेला गोल्डन वॉरियर्स टीमसाठी। एक चांगलं पटल तर तयार करण्यात आलं होतं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु त्यानंतर बॅकअप हा योग्य पद्धतीने पाहायला मिळाला नाही। अंतिमच्या क्षणामध्ये यावेळेला फक्त दिशा दिली गेली आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 21 धावा। 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता। तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संजय भोये सरांना पाहतोय। 6 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत।
मागील दोन षटक योग्य पद्धतीने गेलेली नाहीत या टीमसाठी। आणि यावेळेला पहिला चेंडू उडवला गेलाय खाली क्षेत्रामध्ये चेंडू, नो डाऊट यावेळेला चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी। आणि मॅच मात्र यावेळेला बनली जाऊ शकते किशोर सरांच्या बॅट मधून। यावेळेला एक जबरदस्त आक्रमक रवैया आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी। पाच चेंडू बनवायचे आहेत त्या सतरा धावा, पाच चेंडू अजूनही सतरा धावांची आवश्यकता। आयटम ओव्हर द विकेट च्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते। याही वेळेला आपण पाहू शकतोय सबमरिंग डिलिव्हरी कमी उंचीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर रनआउट च्या माध्यमातून परतावायला गेले फलंदाजाला। चांगले प्रयत्न केले गेले त्यानंतर रनआउट च्या माध्यमातून फलंदाज गॉन। चार चेंडू शिल्लक आहे, सतरा धावा अजूनही इथून बनवायचे आहेत, मुश्किल आहे परंतु नामुमकिन देखील नाही। मागील दोन षटक जर आपण पाहिली तर संतोष थोरात सर आणि बाबा चव्हाण सरांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ती दोन षटक आणि त्यानंतर संतोष थोरात सरांची दोनही षटक जी खूप इफेक्टिव्ह आणि खूप परिणामकारक साबित ठरली गेली आणि त्यानंतर यावेळेला स्कोर आता खूप दूरवर पाहायला मिळते, चार चेंडू आणि तब्बल सतरा धावा। यावेळेला चांगली बॅटिंग जर झाली ना तर सामना बनला जाऊ शकतोय परंतु चौकरणी षटकार यावेळेला कन्वर्ट करावे लागतील। नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालेले आहेत गोल्डन वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून। पुढील चेंडू यावेळेला सुंदर शॉट क्रिएट केला गेलाय आणि दोन खेळाडूंच्या मधून हा मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय। चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी। चौकराने या ठिकाणी स्वागत केले गेले जरूर पहिला चेंडू आणि सुरेख फटका देखील आपण पाहतोय। धावफलक जाऊन पोहोचले ते 36, येणारे तीन चेंडू आणि 13 धावा। राजू महाले सर नवीन फलंदाज, तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता, अर्थातच कमीत कमी तीन चौकार या मॅचला टाय करतील तर दोन षटकार या मॅचला मात्र आपल्या बाजूने परावर्तित करतील। बघूया या ठिकाणी अप्रतिम सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता, खूप वेळानंतर एक चौकार आपण पाहिला गेलाय। ह्या वेळेला गोलंदाजीची चतुराई पूर्णपणे जरूर स्लोपर वन चेंडू फेकला गेला त्यानंतर या वेळेला जरूर औपचारिक क्रिकेट आता पाहायला मिळतंय की काय। शेवटचे दोन चेंडू बनवायचे त्या 13 धावा। यानंतर जव्हार स्पार्टन आणि त्यांच्या विपक्ष स्थायी वॉरियर्स या दोन्ही टीम रेडी राहायचे आहेत। जव्हार स्पार्टन स्थायी वॉरियर्स या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय तर जव्हार स्पार्टन टीमला आमंत्रण दिलंय गोलंदाजीसाठी। यस यावेळेला आपण पाहू शकतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू त्यानंतर वाईडचा इशारा देण्यात आलाय, अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळते। शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि ज्या पद्धतीने